ऑल इन वन कोरफड। कोरफडीचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे, पण आज मी माझं स्वतःचं फेशियल ह्या कोरफडने करणार आहे, म्हणजेच कोरफड जेलने। ही मी फ्रेश अशी कोरफड घेतलेली आहे आणि आता बघा मी कसं फेशियल करणार आहे। पूर्व हाय फ्रेंड, वॉचिंग फॉर माय न्यू लॉग ऑल इन वन कोरफड। आता ऑल इन वन कोरफड का म्हणते मी, तर नेमकं झालं आहे काय की उज्जैनची ट्रीप निघालेली आहे आणि त्या ट्रीपला मला जायचं आहे। मग असं ठरवलं, उन्हाळा पण आहे तर आपण फेशियल करावं। मग फेशियल करायचं तर कोविडची काळजी ना, पार्लरमध्ये कसं जायचं। मग ठरवलं की घरच्या घरी फेशियल करूयात, ते पण कोरफडीच्या जेलपासून, म्हणजेच कोरफडीपासून, फ्रेश कोरफड। आणि त्यासाठी मी आता केलेली आहे तयारी। चार, तुम्हाला माहिती आहे का, फेशियल जर करायचं असेल तर त्यासाठी 3 ते 4 स्टेप आपल्याला कराव्या लागतात। त्याच्यामध्ये क्लिन्जिंग आहे, स्क्रबिंग आहे, त्यानंतर फेस मसाज आहे आणि नंतर फेस पॅक। ह्याच्या तर फेशियलसाठी मी अशी तयारी केलेली आहे, एकूण 4 वाटा तयार केलेले आहे। त्याच्यात हे आहे क्लिन्जिंग मिल्क। तर क्लिन्जिंग मिल्कसाठी मी काय केलं की एक चमचा भर आपलं कच्चं दूध घेतलं, त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे। म्हणजेच आपले जे फ्रेश कोरफड आहे त्या कोरफडीचा मी असा जेल काढलेला आहे बघा, मिक्सरमधनं मी त्यातलं जेल जो आहे तर तो असं फिरवून घेऊन छान लिक्विड त्याचं बनलेलं आहे। तर ते मी चमचाभर घेतलं, दूध घेतलेलं आहे, त्याच्यानंतर विटॅमिन ईची कॅप्सूल आणि हे सगळं मिक्स करून याचं क्लिन्जिंग बनवलेलं आहे। आता हे झालं आपल्याला सुरुवातीचं क्लिन्जिंग करायचं आहे, त्याच्यासाठी मी केली तयारी। त्यानंतर हे स्क्रबर, तर ह्याच्यामध्ये कॉफी पावडर घेतली आहे आणि त्यात ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे, त्याचसोबत थोडंसा लिंबाचा रसही मी ह्यात घातलेला आहे। आणि हलवून हे अशा प्रकारची ही माझी दुसरी वाटी, म्हणजे दुसरं स्टेप जी आहे स्क्रबिंगची, तर त्याच्यासाठी ही सेकंड। त्यानंतर हे आहे फेस मसाज। फेस मसाजमध्ये मी काय केलेलं आहे की ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे, त्याबरोबरच बदामाचं तेल देखील मी यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल पण टाकलेलं आहे। असं हे फेस मसाजर मी तयार करून घेतलेलं आहे। प्रत्येक याच्यामध्ये मी कोरफडीचा जेल टाकलेला आहे, फ्रेश कोरफडचा, कारण मी सांगितलंच तुम्हाला की मला तो फेशियल करायचा आहे। तर आणि ऑल इन वन कोरफड। चौथी वाटी माझी तयार झालेली आहे, ती म्हणजे फेस पॅकची। आता फेस पॅकमध्ये मी काय केलं की चंदन पावडर घेतली 1 चमचा, त्यानंतर मुलतानी माती जी असते तर ती 1/2 चमचा घेतली, मेथी भाजलेली आहे तर तिचं पावडर पण तर ती 1/2 चमचा मी ह्यात घेतलेली आहे। त्यानंतर यात पुन्हा मी टाकलेले आहे कोरफडीचं हे जो जेल तयार करून घेतला तर तो जेल त्यात टाकलेला आहे आणि त्याचबरोबर हळदसुद्धा मी थोडीशी घातलेली आहे। आणि असा हा घरच्या घरी फेस पॅक जो आहे तो केलेला आहे। आता जी माझी पहिली स्टेप आहे तर ती त्याला मी सुरुवात करणार आहे, आणि ते म्हणजे क्लिन्जिंग। क्लिन्जिंगसाठी आता मी तयार होती आहे। हे साधारण आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्यावर क्लिन्जिंग लावायचं आहे। सोबत मी नॅपकिन माझ्याजवळ ठेवलेला आहे थोडासा। साधारण 5 मिनिटापर्यंत मी क्लिन्जिंग जे आहे तर त्यात बोलून घेतलेलं आहे। चेहऱ्यावरती आता छान सेट झालेलं आहे आणि आता मी रुमाल आणि चेहरा पुसून घेतली स्कार्फने। त्यानंतर आता मला स्क्रबिंग करायचं आहे, मी स्क्रबिंग करणार आहे। आता थोडासा वेळ गेल्यामुळे यात थोडासा घट्टपणा आला तर मी यात टाकणार आहे थोडं ॲलोवेरा जेल। बघा आता हे स्क्रबिंग जे आहे तर मी सगळ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे। असं मी केलेलं आहे घरच्या घरी कोरफडीचं हे फेशियल। स्क्रबिंग पण खूपच सुंदर की आपल्या घरातल्याच वस्तूंचा उपयोग करून हे एक चांगलं फेशियल आपण करू शकतो घरच्या घरी, म्हणजे आपला पार्लरचा वेळही वाचतो, फेशियलही होतं, मनाला फ्रेश वाटतं। बघा तर आता मी हे स्क्रब लावून घेतली, 1-10 मिनटं मी ते चेहऱ्यावर ठेवणार आहे, त्याच्यानंतर मी स्टीमिंग करणार आहे। बघा स्क्रबिंगच्या नंतर
मी स्टीमिंग करून आलेली आहे, वाफ घेतलेली आहे आणि आता माझा चेहरा जो आहे तो क्लीन करते आहे, कारण आता मला फेस मसाज करायचा आहे. तर आपली तिसरी स्टेप चालू आहे, स्क्रबिंग केलं आहे तर डेड स्किन जे आहे आपल्या चेहऱ्यावरती तर ती जाते, आणि वाफेने जे आहे तर ते चेहरा आपला चेहऱ्याची छिद्र मोकळी झालेली आहेत बघा. सोबत मी आत्ताच हे बर्फ पण घेऊन आलेले आहे. आता फेस मसाज करत असताना मला जर कोरडेपणा जाणवला तर मधून मधून मी ह्या बर्फाच्या हातमध्ये घेणार आहे चेहऱ्यावरून, कारण त्यामुळं थंडावा पण येणार चेहऱ्याला. माझ्या चेहऱ्यावरची मोकळी झालेले ही छिद्र ते परत बंद होतील, टाईटनेस येईल स्किनला. आणि ह्या सगळ्यासाठी आता फेस मसाजचं माझी तिसरी स्टेप हे जे आहे तर हा फेस मसाज मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तयार केलेली ही वाटी आता याचा उपयोग मी करणार आहे. साधारण 15 ते 20 मिनटं मी हा मसाज चेहऱ्यावर करणार आहे. नंतर मग आपली लास्ट स्टेप आहे चौथी, ती म्हणजे फेस पॅक लावायचा. पण त्यापूर्वी आता मी तर मैत्रिणींनो, मी आता फेस मसाजने मसाज केलेला आहे आणि आता आपली चौथी आणि माझी लास्ट स्टेप चालू आहे, ती म्हणजे फेस पॅक लावायचा चेहऱ्याला. त्याच्यानंतर फेस पॅक आता हा थोडासा घट्ट झाला आहे म्हणून मग मी पुन्हा एकदा थोडंसं ॲलोवेरा जेल घालत आहे बघा. आता बघा हा फेस पॅक मी चेहऱ्यावर लावतीये. बघा आता मी फेस पॅक लावून घेतलेला आहे, अगदी सगळ्या बाजूनी गळ्याला सुद्धा मी हा फेस पॅक लावलेला आहे. आणि आता मी शांत असे दोन हेअर स्लाईस मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि आरामशीर अशी मागे रेलून बसणार आहे. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता 20 मिनटानंतर मी माझा चेहरा धुतलेला आहे आणि बघा किती छान ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. आता मी याला फक्त माझं मॉइश्चरायझर लावणार आहे चेहऱ्यावर सध्या. ओके, तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा ट्रीपला जाणार असाल तर अवश्य असं फेशियल घरच्या घरी करा. आणि असं काही नाही आहे की आपण गावाला जाणार असेल किंवा आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा ट्रीपलाच जायचं आहे म्हणून आपण फेशियल केलं पाहिजे, तर तसं नाही. आपण आपल्या स्किनची काळजी नेहमीच घ्यायला पाहिजे आणि महिन्यातून किमान एक वेळेस आपण अशा पद्धतीने जर फेशियल केलं घरच्या घरी तर आपल्याला देखील छान फ्रेश वाटतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि बघा एक गोष्ट लक्षात घ्या की मी फेशियल करताना ज्या ज्या गोष्टी जे साहित्य वापरलेलं आहे तर त्यासाठी मला बाहेर जास्त जायची गरजच पडली नाही. सगळ्या वस्तू जवळपास माझ्याकडे घरातच होत्या, म्हणजे कोरफडतो आणि ह्या सगळ्या साहित्यातूनच घरच्या घरी, म्हणजे माझा एकतर खर्चही वाचला वेगळा, पार्लरचा वेळही वाचला आणि शिवाय चेहऱ्याला एक वेगळा असा ग्लो आलेला आहे. तर तुम्हालाही आवडला असेल माझा हा ब्लॉग तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि हो जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.